रोड कलवा दो अपन गाड़ी काटना काटी अरे बस सगळ्या काटा काय बरे झालं आता बंधन कार्यक्रम आहे चौदा तारखेला लातूरमधील ज्ञानेश्वर विद्यालयाच्या समोर एक पीडित मुलगी म्हणजे एक मुलगी खाऊ घेण्यासाठी रोडला आली होती. त्यावेळेस गौस मुस्ताफा सय्यद नावाचा जो सराईत गुन्हेगार आहे तो रस्त्याने फोनवर बोलत चालला होता आणि फोनवर बोलत जात असताना त्याचा धक्का त्या मुलीला लागला. त्यावेळेस त्या मुलीनं धक्का लागल्याचा जवाब विचारला असता त्या सराईत गुन्हेगारानं त्या मुलीला फायटरनं तिच्या तोंडावर बुक्की मारून जखमी केले आणि त्या ठिकाणी दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला आणि तिथल्या कॉलेजच्या मुलीमध्ये असुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून सदर सराईत गुन्हेगार जो आहे मुस्ताफा गौस सय्यद मुस्ताफा याच्यावर 324 IPC गुन्हा नोंद केला आणि त्यानंतर त्या आरोपीला ज्ञानेश्वर विद्यालयाच्या परिसरातच ताब्यात घेऊन महिला पोलीस अंमलदाराच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याला त्याच ठिकाणी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या वतीनंच खाक्या दाखवून त्या ठिकाणून ताब्यात घेतलं आणि पुढं त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं सर्व नागरिकांना हे आवाहन करेल की असं जर कुणी सराईत गुन्हेगार किंवा असे टुकार मुलं जर महिलांची किंवा शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींची जर छेड काढीत असतील किंवा त्यांना मुक्तपणे वागण्यास प्रतिबंध करीत असतील तर अशा गुन्हेगाराला कुठल्याही प्रकारे समाजातील लोकांनी देखील थारा देऊ नये किंवा त्यांना पाठीशी घालू नये. अशा लोकांची तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. पोलीस अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी तत्पर आहेत. अशा लोकांना नक्कीच आदल घडवल्याशिवाय पोलीस राहणार नाहीत.